ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडी. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने 20 वर्षाची सक्तमजुरी व 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी काल या खटल्याचा निकाल दिलाय. पीडित मुलगी व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरल्याने साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली आहे. लतीफ सय्यद असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या 1 आठवड्यापासून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय. काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या देश बंद मध्ये सहभागी होऊन जेलभरो आंदोलन करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया 11 डिसेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य मुकुंद सातारकर यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबले होते, परंतु आता प्रवेश फेरीचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी DTA संकेतस्थळाला अथवा शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्राशी संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य सातारकर यांनी केले. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने शताब्दी भेटीच्या नावाखाली खरेदी केलेल्या घड्याळ खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अन्यथा उपनिबंधक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करू असा इशारा रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाने दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदनही जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत अनेक फायलींची पेंडन्सी असल्याने प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनेक विभागातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात येऊन आपले काम करीत आहेत, त्यामुळे नियमित कार्यालयीन कामे करताना अभ्यंगतांमुळे येणाऱ्या अडचणी न भासल्याने कर्मचाऱ्यांची कामे वेगाने होऊन अनेक फायलींचा निपटारा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. यासह शहराची खबरबातमध्ये वेळ झाली ते थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.